तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वी मॅथेमॅटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री या विषयाचा बोर्ड क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो हा बोर्ड पेपर अतिशय सोप्या पद्धतीचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओ असा खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पहा, तुम्हाला हा बोर्ड पेपर 40 गुणांचा आहे व हा बोर्ड पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास वेळ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा बोर्ड पेपर खूप सोप्या पद्धतीचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या बोर्ड पेपरचा अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पहा, तुम्हाला इथे काही नोट्स दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला काही सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत। तर त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आहे क्वेश्चन नंबर 1। तर सर्वप्रथम आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 आहे, त्या तुम्हाला इथे गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत। पहा काही 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणत्याही गाळ्याला चारीच्या चारी गाळ्या जागा लिहायच्या आहेत। तर तुम्हाला खाली काही ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातील तुम्हाला ऑप्शन करेक्ट ऑप्शन निवडून उत्तरे लिहायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पहा आपण क्वेश्चन वाचून घेऊयात। फॉर अल्टरनेटिव आन्सर्स आर गिवन फॉर एव्हरी सब क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव अँड राईट द अल्फाबेट ऑफ दॅट आन्सर। तर विद्यार्थी मित्रांनो असा तुमचा क्वेश्चन आहे, तर तुम्हाला इथे त्यांनी सांगितले आहे की तुम्ही प्रश्न वाचून त्याच्याखाली योग्य गाळलेली जागा निवडून तुम्हाला त्याचे उत्तरं लिहायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो इथे थोडं अंधुकअंधुक दिसते, कारण की फोटो काढण्यात थोडीशी चूक म्हणजे कॅमेरा हललेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आहे गाळलेली जागा क्रमांक 2, म्हणजे इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे व ती इथे खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यात तुम्हाला कोणतेही एक ऑप्शन निवडून लिहायचे आहे व ते तुम्हाला इथे 1 गुणांसाठी ही गाळलेली जागा आहे। तर त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 अँड म्हणजेच गाळलेली जागा 3री आणि 4थी, ही पण तुम्हाला तशाच प्रकारे आहे। तर इथे पण तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणताही एक ऑप्शन करेक्ट निवडून उत्तर लिहायचे आहे व हे तुम्हाला 1-1 गुणांसाठी आहे। असे तुमचा क्वेश्चन नंबर 1 मधील असा तुमचा 4 गुणांसाठी आहे। तर त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 मधील बी सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, हा तुम्हाला तिथे तुम्हाला 4 प्रश्न विचारले आहेत व ते तुम्हाला 1-1 गुणांसाठी आहे, तसे तुमचे इथे 4 गुण तयार होतात। तर त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 मधील ए, तर कम्प्लीट अँड राईट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इन इट 2, म्हणजे इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत व ते तुम्हाला त्याच्यातील कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत व ते तुम्हाला 4 गुणांसाठी आहेत, म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुम्हाला 2-2 गुणांसाठी आहे। तर इथे सर्वप्रथम पहा तुम्हाला एक फिगर दिलेले आहे, त्या फिगरखाली प्रश्न आहे, त्या फिगरखाली प्रश्न तुम्हाला अर्धा सोडून दिलेले आहेत, पण ती फक्त इथे काही बॉक्स दिसतात तरी कामी ते तुम्हाला भरवायचे आहेत। तर त्याच्यानंतर आहे त्याच्यामधील क्वेश्चन नंबर 2 मधील एमधील 2रा प्रश्न, तर इथे पहा तुम्हाला तशाच प्रकारे क्वेश्चन आहे, कॉस्ट अँड तिथे जरासा काही प्रश्न आहे तुम्हाला, तर इथे पहा तुम्हाला इथे देखील तुम्हाला प्रश्नाचे सोल्युशन अर्धे लिहून दिलेले आहेत, फक्त तुम्हाला इथे गाळलेल्या जागा दिसत आहेत, चौकटी ह्या तुम्हाला भरायच्या आहेत। तर त्याच्यानंतर आहे 3, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एनी 2 विचारले आहेत, तर तुम्हाला इथे त्यांनी 3-4 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत। तर त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 मधील बी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4, म्हणजे तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे आहेत व ते तुम्हाला 2-2 गुणांसाठी आहेत, असे तुमच्या इथे 8 गुण तयार होतात। तर तुम्हाला सर्वप्रथम एक फिगर दिलेले आहे, ते फिगरखाली तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला पण एक फिगर आहे, तिथे प्रश्न आहे, ते तुमच्या फिगरची खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत। तर तुमचे असे 3-4 प्रश्न आहेत, तुम्हाला ते लिहायचे आहेत। तुम्हाला इथे 5 प्रश्न विचारले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणतेही 4 लिहायची आहेत। तर त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 मधील कम्प्लीट अँड राईट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे एनी 1, म्हणजे तुम्हाला काही खाली 2-3 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणताही एनी 1 म्हणजे कोणताही एक विचारला जाणार आहे, त्याच्यातील तुम्हाला कोणताही एक लिहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला 3 गुणांसाठी आहे, 1 प्रश्न एनी 1।
तर त्याच्यानंतर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 मधील बी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू, म्हणजे इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत त्याच्यातील तुम्हाला फक्त इथे चार प्रश्न विचारले आहेत त्याच्यातील तुम्हाला फक्त आणि फक्त दोन लिहायचे आहेत व ते तुम्हाला 6 मार्कासाठी आहे. तर असे तुमचे इथे 6 मार्क गुण तयार होतात. तर त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, म्हणजे इथे तुम्हाला काही 3-4 प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातील तुम्हाला दोन लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असा आहे. तर हा तुम्हाला 8 गुणांसाठी आहे कारण की तुम्हाला याचे उत्तर अचूक लिहायचे आहे. कारण की तुम्हाला एक प्रश्न हा 4 गुणांसाठी आहे, इथे तुम्हाला व्यवस्थित असे आन्सर लिहायचे आहे. तर हा प्रश्न तुम्हाला बिलकुल सोडायचा नाही, लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, त्याच्यातील तुम्हाला इथे 2 प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातील तुम्हाला कोणताही एक लिहायचा आहे व तो तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे, म्हणजे 3 गुणांसाठी आहे. तर अशा प्रकारे तुमचा बोर्डाचा क्वेश्चन पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, तर विद्यार्थ्यांनो प्लीज सबस्क्राईब करत जा. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच पुढच्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये मिळू. आता तोपर्यंत